ईडीकडून इस्लामिक धर्मप्रसारक झाकीर नाईक याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. झाकीर नाईकची 50 कोटी रुपयांची संपत्तीही जप्त करण्यात आलेली आहे. ईडीनं नाईक आणि इतरांविरोधात 22 डिसेंबर 2016 आर्थिक घोटाळ्याप्रकरणी खटला दाखल केला होता. याच वर्षी ईडीनं 22 मार्चला आर्थिक घोटाळा आणि फंड ट्रान्सफर प्रकरणी नाईकची मदत केल्याच्या आरोपात नजमुद्दीन साथकला अटक केली होती. 19 जानेवारीला ईडीनं नाईक विरोधात आर्थिक घोटाळ्याप्रकरणी 16.40 कोटी रुपयांची संपत्ती गोठवली होती.